जय भवानी, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून मी शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज सरदार साठे घराणे चा विस्तार या भागामध्ये प्रवेश करीत आहे। सरदार साठे घराण्यांना भातवडीच्या युद्धात केलेल्या पराक्रमामुळे 60 गावांची जागीर मिळाली आणि त्या 60 गावांची जागीर मिळाल्यामुळे त्यांचं जे आडनाव होतं ते जाधवातून साठे घराण्यात रूपांतरित झालं। म्हणजे मूळ जाधव घराण्यात असलेले हे सरदार घराणं हे साठे घराणं म्हणून पुढे ओळखलं जाऊ लागलं। नागरगावी यांना मुख्य जहागीर मिळाली आणि मग तिथून त्याचा विस्तार महाराष्ट्रातील अनेक गावात झाला, किंबहुना मालव्यात मध्य प्रदेशामध्ये सुद्धा साठे घराणं स्थिरतावर झालं। अर्थात हे घराणं नागरगावमधून निघाल्यानंतर यातली एक शाखा सटवाजीराव साठे जाधव हे पिंपळे निलक किंवा त्याला साठे पिंपळे म्हणतात इथं स्थिरतावर झालं। या भागातली जागीर मिळाल्याने नंतरच्या काळामध्ये पुन्हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये यांच्यावर जी कामगिरी सोपवली त्यामुळे हे घराणं इंदूर येथे स्थायिक झालं। पाफाळणे किंवा ज्याला इंदूरमध्ये पपलाना असं म्हणतात। त्यानंतर काही त्यातली जे एक शाखा बडोद्याला आणि पुढे सटवाजीराव साठेची कन्या मैनाबाई साठे धार पवार घराण्यात दिल्यामुळे आनंदराव धार पवारांच्या पत्नी झाल्यामुळे त्यांना धारमध्येही जागीर मिळाली। अशा प्रकारे याचा विस्तार नागरगावपासून ते थेट माळव्यापर्यंत झाला। अर्थात याहीपेक्षा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला हे घराणं पाटीलकीच्या वतनावर देशमुखीच्या वतनावर आणि जहागिरीवर दिसून येतं। अर्थात संतोष राजे साठे जाधव कोल्हापूर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळ गाव त्यांचं कोल्हापूरपासून 20 किलोमीटरवर हळदी करवीर तालुक्यात आणि या तालुक्यामध्ये जी गावं आहेत ती हळदी, कांडगाव, कुर्डू, येवती, देवाळे, सडोली या भागात बरेच साठे जाधव परिवाराची कुटुंबं राहतात। अर्थात हे सर्व जमीनदार, इनामदार, जागीरदार अशा प्रकारे तिकडं स्थिर स्थावर झालेले आहेत। छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये, त्याच्या अगोदरच्याही काळामध्ये म्हणजे शिवकाळापासून ह्या घराण्यांनी जो पराक्रम केला आणि स्वराज्यात ते सामील झाले, अर्थात यांचा संबंध भोसले राजकुळाशी आहे ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। परंतु आज त्यांचा विस्तार कुठपर्यंत झाला ते आपण पाहत आहोत। कोल्हापूर जिल्ह्यात बरीच गावे साठे परिवाराचे आहेत। कर्नाटकातून येणाऱ्या भागातून हेळवी हे गाव आणि तिथून जी मिळालेली साठे जाधव परिवाराची माहिती ते 1200 पासूनच्या नोंदी याच्यामध्ये आहेत। म्हणजे शिवकाळापूर्वीपासूनच्या या साठे जाधव घराण्याच्या नोंदी आपल्याला दिसून येतात। अर्थात शिवकाळापूर्वी म्हणजे निजामशाहीत किंवा त्याच्या बहामनी राज्यामध्ये, अगोदर बहामनी राज्य, मग निजामशाही, आदिलशाही अशा प्रकारच्या ज्या शाह्या उदयास आल्या महाराष्ट्रात आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर हे घराणं स्वराज्यामध्ये सामील झाले दिसून येतं। आणि हे करत असताना असं दिसून येतं या घराण्याचा विस्तार सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, जळगाव जिल्हा अशा अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हे घराणं जागिरीवर गेलेलं दिसून येतं आणि त्यांच्या पराक्रमानं त्यांनी आपला साठे जाधव घराण्याचा नाव लौकिक वाढवलेला दिसून येतो। संतोष साठे राहणार कोल्हापूर यांच्या माहितीनुसार त्यांचे आजोबा करवीर गादीचे राजपुरोहित होते। म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांना राजपुरोहित म्हणून नेमलेलो। अर्थात हे साठे जाधव घराण्याचे राजपुरोहित हे छत्रपतीचे राजपुरोहित होते। आणि त्याचबरोबर 1930 सालच्या अस्सल मराठ्यांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये छत्रपती संघाकडून ते खेळत होते। म्हणजे हाही पुरावा ते आपल्याला देत आहेत की खेळाडू म्हणूनही ते प्रसिद्ध होते।
श्रीमंत सरदार सटवाजीराव जाधव साठे पाफाळणे इंदूर हे सर व सरदार गोविंदराव साठे जाधव यांचे थेट वंश शुभमराजे साठे इंदूर येथे आज वास्तव्यात आहे। त्यांच्याकडे वंश परंपरेने आलेली शस्त्रास्त्रे आणि इतर ज्या त्यांच्या घराण्याचा खानाखुना आणि जे काही वैभव आहे ते आजही आपल्याला तिथे दिसून येतं। अशा प्रकारचं हे घराणं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातही अनेक गावे दिसून येतात। त्याचबरोबर हवेली तालुक्यात आत्ता सांगितल्याप्रमाणे पिंपळे निलग किंवा तिथं असलेले सांगवी वगैरे भागामध्ये हे दिसून येतात। त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातही अनेक गावे हे साठे जाधव घराण्याची आहेत आणि ह्या प्रकारे या घराण्याचा महाराष्ट्रातील अनेक भागात विस्तार झालेला दिसतो। मुळात जाधवराव घराणं म्हणजे लखोजी जाधवरावपासून ज्या घराण्याने पराक्रम करायला सुरुवात केला ते पुढच्या काळामध्ये शहाजी राजांच्या काळामध्ये विशेषतः दिसून येतं की ते निजामशाहीत होते आणि निजामशाहीतून पराक्रम केल्यामुळे त्यांना जी जहागिरी आणि इनाम मिळाली सरदारकी मिळाली आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढवला तेव्हा आजच्या भागामध्ये साठे घराण्याचा विस्तार कुठे कुठे झाला हे आपण पाहिलं। पुढच्या भागामध्ये जी काही उर्वरित माहिती आहे ती आपल्यापुढे सादर करण्यात येईल तेव्हा आजच्या भागामध्ये साठे कुटुंबातील साठे परिवारातील पराक्रमी वीरांना अभिवादन करून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।